सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथील कोतवाल नंदकिशोर हिरामन खोब्रागडे हे दिनांक 12 सप्टेंबरपासून बेपत्ता होते. त्यांचे भाऊ संजय खोब्रागडे यांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशन येथे केली. दिनांक 14 तारखेला नंदकिशोर यांच्या कुटुंबियांनी संशयित आरोपी म्हणून नामदेव धनविजय यांचे नाव घेतले आणि त्यांच्या तक्रारीवरून दिनांक 18 तारखेला संशयित आरोपी म्हणून धनविजयला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याच्या बयानावरून त्याचा मानसपुत्र सोपान जिल्हारे याला समुद्रपूर येथून अटक केली. त्याच्या बयानावरून दोघांचाही PCR घेतला असता सोपान घटनेतील तिसरा आरोपी प्रशांत कुंभरे यालाही अटक केली. त्यामुळे घटनेचा तपास लागला. प्रशांतने संपूर्ण घटना सांगितली. नंदकिशोरला त्याच्या घरून रेतीच्या बहाण्याने उचलून शिवाजी चौक येथे दारू पाजली. त्यानंतर वीरव्हा येथील मुसली धाब्यावर नेऊन नंदकिशोरला मद्यधुंद केले आणि नंतर मूल येथील उमा नदीच्या काठावर त्याला ढकलून दिले असे त्यांनी सांगितले. दिनांक 22 सप्टेंबर रविवारी मूल येथील उमा नदीजवळ 2.5 किलोमीटर अंतरावर एका खोडक्याला नंदकिशोर यांचा मृतदेह कुजल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना बोलावून त्याची ओळख पटवली. आरोपी डॉक्टर धनविजय सोपान जिल्हारे प्रशांत कुंभरे यांना अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. घटनेचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे पोलीस निरीक्षक विजय राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक मेश्राम करीत आहेत.